राम राम मंडळी. तर मित्रांनो, सकाळची वेळ आहे, दिवस उगवायला लागलेला आहे. तुम्हाला दिसतंय जनावर आपली बसलेली आहे, ती काय उठलेली आहे, ती झाडलोट चालू आहे आपली. इकडं तिकडं आईने चूल पेटवली पाणी तापायला. आई चूल पाण्याला जाळ घालते. तर मित्रांनो, सकाळचं वातावरण आता आहे, आज लाईट नाही. काल लाईट होती तरी निदान एक दीड तास आपल्याला सकाळ सकाळ सापडले. आज अजिबात लाईट नाही, पाण्याची लाईट नाही. लाईट आहे आता, पण पाण्याची लाईट नाही, म्हणजे सिंगल फेज सोडलेली लाईट आहे. इकडे शेतकऱ्यांचं लय हाल उठले ते. ह्या भागात सगळे असे करायला लागलेत, कशामुळे काय माहिती. तर मित्रांनो, आज ज्वारी करायची आपल्याला. जेवढं काल परवा दोन दिवसात जेवढं मोडून आपण आणून खळ्यावर ठेवले त्याची ज्वारी करायची. आणि सध्याला तर जनावर आपण काय बांधाय नेले नाहीत, त्यांना वैरण आणू. मोडलेला कडवा आहे, त्या आईती वैरण आणून टाकू त्यांना आज, कारण ज्वारी करून घ्यायची. त्यांना नेहण्यात बांधण्यात वेळ जातो लय. आपण चालू आता कडबा आणायला. ही नवीन कडबा असतो, नवीन कडबा जनावर एवढी खात नाही. ती कडबा चांगला गंजेला लावला, आणि गंजेला लावून जर मुरला थोडे दिवस तर मग जनावर खातील. सध्याला आपण अशी बारीक बारीक पेंड्या घेणार आहेत, ज्याला पाला भरपूर असतो, खायला पण जनावरांना चांगलं वाटतं. आपलं खळ हित आहे. आता इथं मशीन लावाय जागा करू आपण. मशीन जोडून ठेवली ट्रॅक्टरला. तिथला गहू थोडा कापायचा आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला इथं मशीन लावायला जागा होईल. तिकडे बी एक पेंडी, पेंडा नाही द्यायचा आता. बापू खजावर आले की मला सांगा. थांब 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 एक मिनिट. फटला फटला आला का जेव्हा बसले तेव्हा सोडून पाणी कडे पेत बसले. भुवान इकडे सुरू चालू आहे. कर कर चला द्या मला भी द्या. आता जर अशीच राहू दे, आणि आता टाकायला चालू करू. मशीन बेटच लावून राहू दे. अशीच राहू दे म्हणलं कागद रिकामा गाव वेळ आहे का काय हातावर तिथं आहे की तिथं. ठीक आहे मला ते बाईला मी चढू बरं तुम्ही दाखल ना गेली बस देतील उचल Thank you.
चांगली ज्वारी आहे तुला खडा आहे म्हणलं होत खडा आहे तिथं मग कशाला उगवते बघल आपली एका बाजूची ज्वारी झालेली आहे, एका बाजूची ज्वारी राहिलेली आहे. जी ज्वारी भरपूर होणार आहे ती पाठीमागे राहिली, ती मोडून घ्यायची आता आणि त्याची मोडणी चालू आहे. आता मोजले बघा ना सगळ्या पेंड्या किती म्हणलो मी जवळजवळ 500-550 कडे पाहिजे घेतला. होय तिथं ज्वारी चांगली होईल बघाय, तिथं चांगली होईल ज्वारी. कंस चांगली आहे खाली, एवढं काय नव्हतं. 4-5 फुट होईल होईल 4-5 फुट आपल्याला मागचे वर्ष आहे. 1.5 क्विंटल झाले खाली, आता इकडं 4-5 फुट होईल, 5-6 फुट लागते आपल्या वर्षाला. काय पुढे येताना सगळं गोवांड खिंड सगळं, नाहीतर गोवांड सगळं महाग द्यायला लागलं. मशिनीची अटकल झाली मला बघ, नवीन आणली होती मशीन कमी, मला मशिनीतलं काय कळत नव्हतं आणि त्या बाकीच्या चांगलं कळायचं मशिनीतलं. त्या टायमाला काय झालं माहिती आहे का, मी माझी मशीन पालटी पाडायची पुढं अशी, हरभरा नीट होत नव्हता, ज्वारी 1 नंबर व्हायची. मग ती म्हणायची आहे ह्या मशीन ज्वारी कसं चांगली होती, ह्या मशीन ज्वारी कसं चांगली होती, लोक मला ज्वारीला सांगायचे. मग ती मला आयडियाच कळली ना, हरभरा नीट होत नव्हता. त्याची जी माता कळली मला, आतमध्ये एक पत्रा असतो मशिनीच्या, ती जर खाली गेला की काढ्या सगळ्या उचलतो वर. केलं का लसीकरण आहे? आज आमची आई गेलती लसीकरण करायला कोरोनाचं, लसीकरण झालं व्यवस्थित. इंजेक्शन दिलं नाही काय असते, पण ती लांब खूप असते. नाही नाही काय नाही, मला वाटायचं ती काय करते, असं धरते ती अशी खूप असते. बघूनच द्या वाटायचं, आता बिनगुरी झालं तुम्हाला काय कोरोना होणार नाही. पांडव केले दिवाळी झालं. आई असं हाताला बांधा म्हणजे फटक आहे, फटक बसत नाही तर काही बांध काय बांधू आहे की चिरगुट आणले गे आणले फुडक बाप गे रे फुडक बाळा बांधलं म्हणजे फटक बसत नाही. ही जरा मोठा मोठा आहे का ना फटक बसतो. आयो आता खाली बाटली गेली अग गेली काय रे एवढी एका पासून त्याला एवढी निघत नसते, 2-3 पासून त्याला होईची तेवढी त्यांचं बारीक होत. बांधा
खरबूज लावलं का ना नाने उगवून आलं की काय लय मोठी चूक केली त्याने लय मोठी म्हणजे त्याला आताच नाही परत कळणार आताच का हिवाळ्या लागलं पाणी पुरं नाही लाईटच नाही पाणी पुरायला पाण्याचा नाही विषय पण आकडतं ह्या दिवसात खरबूज येत नाही पिलो आहे काही घरी घरी तर पिलू बी आहे बरं कधी आहे ना शिकवते काय की बाबा त्याला उडायला उडतय किती पिलू आहे काय मग पिलू आहे की एक आणि मोठी घारी आहे आणि एक घार मोठी आहे काय तरी दिसलंय त्यांना तिथं खाली घरी लय भारी एका जागेला असं उभा राहून बघ घालव नाही वेळ राहू की त्या गोष्टी त्या घारीवानी नजर आहे त्यांची नजर लय लय भारी शिक्षण असते काय तरी दिसलं ठीक गेलं की